आणि बातमी आहे आसाममधून। आसाममधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे। आसामच्या दारंग जिल्ह्यातील धोलपूर गोरखुती या ठिकाणी पोलीस आणि स्थानिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्यात। या चकमकीत दोन आंदोलकांचा मृत्यू झाला तर नऊ पोलीस सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे। अवैध अतिक्रमण हटवण्यावरून हा सगळा राडा झालाय। याच वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, यासह त्यांना गोळीबार सुद्धा करावा लागलाय। पाहुयात पुढची बातमी। पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतलेली आहे। बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर जोर दिलाय। तसंच परराष्ट्र आणि जागतिक हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे। पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांच्या भेटीबद्दल परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंखला यांनी माहिती दिली आहे। जेव्हा बैठकीत दहशतवादाचा मुद्दा आला तेव्हा कमला पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल बोलल्या आणि त्यांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कमला हॅरिस यांनी कबूल केलंय की पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट सक्रिय आहेत आणि इस्लामाबादला त्यांच्यावर ऍक्शन घ्यावी लागेल। दोन्ही नेत्यांनी ही पहिलीच त्यांची भेट होती। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलंय। यापूर्वी भारतातील कोरोना संकटाच्या काळात कमला हॅरिस यांनी मोदींशी फोनवर चर्चा केली होती। आणि बुलेटिनमध्ये आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते। सेन्सेक्सनं आता 60,000 टप्पा चक्क ओलांडलाय। शेअर बाजारात आता तेजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। सेन्सेक्सनं चक्क 60,000 हा टप्पा ओलांडलाय, त्यामुळे शेअर बाजारात उघडताच मोठं तेजीचं वातावरण पाहायला मिळतं। आता शेअर बाजाराला अच्छे दिन आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे।